धाराशिव जिल्ह्यात वाळू माफियांच्या दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी काहींनी गोळीबार देखील केला. या राड्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पूर्व वैमनस्यातून प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून घटनेचा तपास सुरू आहे. परंडा पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात आज वाळू व्यावसायिकांच्या दोन गटात राडा झाला. यावेळी गोळीबार देखील झाला. योगेश हनुमंतू बुरंगे यांच्या कमरेला गोळी लागली, त्यामुळे योगेश गंभीर जखमी झालाय. योगेश यास बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या राड्यात कपिल आजीनाथ अलबत्ते यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते देखील जखमी झाली आहेत. दरम्यान या घटनेतील संशयित आरोपी चैतन्य शेळकेसह दोघे जणांचा पोलीस शोध घेत आहेत.